देर इज सिक्स टाइप्स ऑफ द बायोम्स। जैसे बायोम्स क्या होते हैं मैंने आपको पहले बताया, ये देखिए सिक्स टाइप्स ऑफ द बायोम्स यहाँ पे है। डेजर्ट, ग्रासलैंड, ट्रॉपिकल फॉरेस्ट, टेम्परेट फॉरेस्ट, कोनिफेरस फॉरेस्ट, अर्टार्टिक, अल्पाइन फॉरेस्ट एंड टुंड्रा फॉरेस्ट। इस प्रकार से ये छह बायोम्स डिस्ट्रीब्यूशन विथ रिस्पेक्ट टू द एनुअल टेम्परेचर एंड प्रेसिपिटेशंस। ये आपको याद रखना है एज पर द एग्जामिनेशन पॉइंट ऑफ व्यू। ये आपको देर इज अ गिविंग अ मोर एंड मोर इंफॉर्मेशन एंड रिगार्ड टू द एग्जामिनेशन पॉइंट ऑफ व्यू, आपको एग्जाम के लिए बहुत महत्वपूर्ण रहेगा। तो एग्जाम जो होती है इस प्रकार के क्वेश्चन पे पूछा जा सकता है, डेजर्ट क्या होता है, ग्रासलैंड क्या होता है, ट्रॉपिकल फॉरेस्ट क्या होता है, टेम्परेट फॉरेस्ट क्या होता है। मैंने बताया आपको, फिर भी एक बार मैं आपको बताना चाहता हूँ क्योंकि ये इम्पोर्टेंट पॉइंट्स है। नाउ यार ये जो डेजर्ट जो है, ये डेजर्ट, हाँ जरा आवाज मत की ना करना है यहाँ पे। कौन आवाज आपका, माइक किसका ओपन है? अब्दुल कदीर पटेल, जरा माइक बंद कर दो क्योंकि रिकॉर्डिंग चालू है। इसका रिकॉर्डिंग मैं यूट्यूब पे डाउनलोड कर देता हूँ। प्लीज डोंट ओपन योर माइक्स। नाउ यार डेजर्ट जो होता है, ये जो डेजर्ट असतं, डेजर्ट म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, वॉर्म कंडिशन, जिथं हॉट क्लायमेट असतं आणि हॉट क्लायमेट व्हेरी लिटिल रेनफॉल, तिथं कमी पाऊस पडतो, फार कमी प्रमाणामध्ये पाऊस पडतो। आपण जर बघितलं भारतामध्ये डेझर्ट बायोम्स कुठं असतील तर त्या ठिकाणी समर, तिथं उन्हाळा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो, टेम्परेचर नियर अबाउट 50 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान त्या ठिकाणी असतं। नाउ हिअर दीज आर दी पंजाब, हरियाणा, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटका, ह्यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये असे काही भाग आहेत दीज आर डेझर्ट आहे। त्या ठिकाणी वॉर्म कंडिशन आपल्याला बघायला मिळते। अजून जर आपण बघितलं तर राजस्थानमध्ये अधिक प्रमाणामध्ये जवळपास त्या ठिकाणी 60 to 70% हे डेझर्ट प्लेसेस आहेत किंवा वॉर्म कंडिशन तिथं आपल्याला बघायला मिळते। आणि हॉट डेझर्ट 6 स्टेट इन इंडिया, इंडियामध्ये एकूण 6 स्टेट आहेत की ज्यांच्यामध्ये डेझर्ट वॉर्म कंडिशन आपल्याला बघायला मिळते। ही एक प्रकारचं बायोम्स आहे। देन ग्रासलँड मध्ये जर आपण बघितलं, हा ग्रासलँड आहे। नाउ दिस ग्रासलँड इज अ मोर व्हिजिटेशन, तिथं व्हिजिटेशन जास्त असतं, म्हणजे प्लांटेशनचं व्हिजिटेशन तिथं जास्त प्रमाणामध्ये होतं, त्याला म्हणतो आपण मोर व्हिजिटेशन। अँड टेम्परेट ग्रासलँड अँड सेवाना ग्रासलँड, इथं प्लांटची संख्या जास्त असते। आपण ग्रासलँड दाखवतो तुम्हाला पिक्चर या ठिकाणी, तर तुम्हाला बघायला मिळेल। या ठिकाणी आपण जर बघितलं देन आपण बघूया नंतर ट्रॉपिकल फॉरेस्ट कोणतं आहे, तुम्हाला पिक्चर पण दाखवतो त्या ठिकाणी। ट्रॉपिकल फॉरेस्ट मध्ये काय की ट्रॉपिकल फॉरेस्ट ज्या ठिकाणी आपण जर बघितलं तर ओडिसा, आसाम, अंदमान आणि निकोबार्स लँड मध्ये, वेस्टर्न घाट्स मध्ये प्रमुख्याने त्या ठिकाणी टेम्परेचर हे साधारणपणे हे बघा ह्या ठिकाणी ह्या ग्राफवरनं लक्षात येतं तुम्हाला। आता आपण जर बघितलं डेझर्टचं तापमान हे 25 डिग्री सेल्सिअसच्या पुढे असतं, कमीत कमी 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे तापमान तिथं जास्त असतं। तिथं ग्रासलँड मध्ये जर आपण बघितलं तर ग्रासलँड मध्ये साधारणपणे तिथं 25 डिग्री सेल्सिअसच्या कमी तापमान असतं। त्याच्यानंतर आपण जर बघितलं ट्रॉपिकल फॉरेस्ट मध्ये जर बघितलं तर तिथं तापमान साधारणपणे 15 ते 20 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असतं ट्रॉपिकल फॉरेस्ट मध्ये। हे ट्रॉपिकल फॉरेस्ट आपल्याला बघायला मिळेल। तर ट्रॉपिकल फॉरेस्ट मध्ये देर इज दी अंदमान अँड निकोबार, हे जे दोन बेट्स आहेत त्या आयलँड्सवर,
वेस्टर्न घाट मध्ये ओडिसा आणि आसाम मध्ये प्रामुख्याने या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये. हा एक मिडल रिजन आहे, कारण की मिडल रिजन विच आर दी परफेक्ट सुटेबल रिजन विच आर दी नियरेस्ट टू दी पोलार, पोलार रिजनच्या जवळ असतो आणि त्यामुळे त्याला ट्रॉपिकल फॉरेस्ट म्हटलेलं आहे. हा सुटेबल आणि परफेक्ट रिजन आहे ज्या ठिकाणी तापमान 15 ते 20 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहतं. अंदमान आणि निकोबार आयलँड्स, वेस्टर्न घाट्स भारतामध्ये, ओडिसा आणि आसाम ह्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं ट्रॉपिकल फॉरेस्ट बघायला मिळेल. त्याच्यानंतरचं आहे टेम्परेट फॉरेस्ट, हे कोल्ड आहे. टेम्परेट फॉरेस्ट आपल्याला दिसेल, बघा या ठिकाणी हा टेम्परेट फॉरेस्ट दिसायला लागला. या ग्राफवरनं तुमच्या लक्षात येईल की हे जे दिलेलं आहे मीन्स अ अॅन्युअल टेम्परेचर, हे अॅन्युअल टेम्परेचर वर्षभर हे तापमान असं राहत आहे. आता बघितलं आपण तर हे -डिग्री सेल्सिअस मध्ये चाललंय. आता हे टेम्परेट फॉरेस्ट मध्ये हे तापमान साधारणपणे 15 डिग्री सेल्सिअसच्या खाली असतात, 15 डिग्री सेल्सिअसच्या पुढे तर 20 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान ट्रॉपिकल फॉरेस्ट मध्ये असतं. हे तुम्हाला नीट असेल, सीईटी असेल किंवा बोर्ड असेल या परीक्षेसाठी खूप महत्वाचा हा चार्ट तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीनं ऑब्झर्व करायचा की या ठिकाणी हा जो ग्राफ आहे दिलेला मीन अॅन्युअल प्रिसिपिटेशन. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की या ठिकाणी टेम्परेट फॉरेस्ट जे आहे इथलं तापमान विचारलं जाऊ शकतो तुम्हाला की ते तापमान किती असू शकतं, ट्रॉपिकल फॉरेस्ट मध्ये तापमान किती असू शकतं आणि भारतामध्ये त्याच्यामध्ये कोणते राज्य येतात, ग्रासलँड मध्ये मोर व्हेजिटेशन ऑफ दी प्लांट का आढळून येत असतं, व्हाय दी ग्रासलँड इन अ बायोम्स दॅट विल बी अ मोर व्हेजिटेशन ऑफ दी प्लांट व्हाय आर ऑकर बिकॉज दीज आर दी परफेक्ट अँड सुटेबल बायोम्स फॉर दी ग्रोईंग दी प्लांट्स. प्लांटच्या ग्रोईंग साठी हा ग्रासलँड अतिशय उत्कृष्ट प्रकारचा, कारण की प्लांटच्या ग्रोथ साठी तिथे कशाची आवश्यकता असते, लाईटची आवश्यकता असते, सनप्रकाश सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते म्हणजे सोलार रेडिएशन दॅट विल बी आर हेल्प टू दी सिंथसायझिंग दी प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस अँड दॅट आय विल बी प्रिपेअर द ओन फूड अँड दॅट विल बी फायनली दॅट ऑब्टेनिंग दी एनर्जी अँड प्लांट आर दी ग्रो इन अ वेल इन दॅट एरिया दॅट विल बी प्रोव्हाइडिंग दी सनलाइट्स, प्रोव्हाइडिंग दी ऑल्सो अवेलेबल दी लाईट्स फॉर दी ग्रोथ ऑफ दॅट प्लांट्स अँड देन ऑल्सो दी ग्रास लँड इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड दॅट इज अ परफेक्ट अँड सुटेबल बायोम्स विच आर दी मिडल रिजन मध्ये येतो तो. मोस्टली हा मिडल रिजन मध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर त्यानंतर आहे टेम्परेट फॉरेस्ट आपल्याला बघायला मिळेल. टेम्परेट फॉरेस्ट मध्ये जर आपण बघितलं या ग्राफ कडे तुम्ही बघा, मी जर तुम्हाला कर्सरच्या माध्यमातून दाखवायला लागलो, हा माझा कर्सर रेड रंगाचा. या ठिकाणी टेम्परेट फॉरेस्ट मध्ये आपण जर बघितलं तर हे या ठिकाणी टेम्परेचर साधारणपणे 15 डिग्री सेल्सिअस ते 10 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असतं. तिथे तापमान किती असतं तर ह्या ठिकाणी आणि मीन अॅन्युअल प्रेसिपिटेशन सेंटीमीटर्स या ठिकाणी त्याची प्रिसिपिटेशन आपल्याला बघायला मिळतील. कशा पद्धतीचं त्या ठिकाणी प्रिसिपिटेशन आपल्याला बघायला मिळतात म्हणजे हॉट आहे का, वॉर्म आहे का, त्याच्यानंतर कोल्ड आहे का, बर्फ पडतो का, तिथं आईस फॉलिंग होतं का, हे दॅट इज नॉट नोन ऍज द प्रिसिपिटेशन. जिथं जास्त तापमान आहे तिथं गरमी होणार, वॉर्म कंडिशन. जे जास्त तापमान आहे जिथं टेम्परेचर जास्त आहे तिथं काय म्हणतो आपण त्याला, दॅट इज नोन ऍज द वॉर्म कंडिशन ऑर द हॉट क्लायमेट. समर तिथं जास्त असेल. आपण टेम्परेट फॉरेस्ट मध्ये जर बघितलं तर कोल्ड एअर मॉसेस म्हणतात टेम्परेट फॉरेस्ट मध्ये. आणि इथं साधारणपणे तापमान जो असते हे तापमान आपण जर बघितलं तर उगले तर आपण बघितलं या ठिकाणी तर अशा पद्धतीचं टेम्परेट फॉरेस्ट आहे. या ग्राफवरनं तुम्ही लक्षात येईल की 15 डिग्री सेल्सिअस दाखवलेलं आहे या ठिकाणी. आणि मोस्टली या ठिकाणी इयर कोल्ड इयर मॉसेस असतात आणि ह्याला पोलार रिजनच्या अगदी जवळ आहे, पोलार रिजनलाच आहे टेम्परेट फॉरेस्ट. वरी दोन आहेत. आता ह्या ठिकाणी टेम्परेट फॉरेस्ट मध्ये बघितलं आपण तर हा कोल्ड एरियामध्ये येतो, कोल्ड रिजन मध्ये येतो. ह्या ठिकाणी मोस्टली आपण जर बघितलं तर जम्मू काश्मीर हा जो भाग येतो, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश हे जे जवळपासचे एरिया आहेत त्याच्यामध्ये टेम्परेट रिजन मध्ये येतात. त्याच्यानंतर
कोनिफेरस फॉरेस्ट, हा कोनिफेरस फॉरेस्ट दिसायला लागला. हा बघा इथे दाखवलेले हा कोनिफेरस फॉरेस्ट आहे आणि हा एरिया हा एक कोनिफेरस फॉरेस्टचा. म्हणजे इथे काय असतं की देर इज अ, जसे जम्मू काश्मीरच्या अगदी हिमालयाच्या जवळ, म्हणजे जम्मू काश्मीर पासून हिमालय थोडासा दूर आहे आणि त्या ठिकाणी जे प्लांट्स तुम्हाला बघायला मिळतात अशा प्रकारचे प्लांट्स, उंच प्लांट असतात जिथं अशा प्रकारचे असतात. तुम्ही बघितले असेल चित्रपटामध्ये दाखवतात असे प्लांट्स. असे उंच उंच प्लांट असतात, त्याला आपण शंकूच्या आकाराचे प्लांट म्हणतो. शंकूच्या आकार आपण बघितला तर शंकूच्या आकाराचे प्लांट असतात असे. शंकूच्या आकार तुम्ही बघितला असं वरीने मूलतः. हे असे प्लांट असतात, असतात की नाही? ओके नाउ हिअर, अशा प्रकारचे कोनिफेरस फॉरेस्ट मध्ये कोल्ड कंडिशन मध्ये असतात. कोल्ड कंडिशन मध्ये त्या ठिकाणी अशोकाचे प्लांट त्या ठिकाणी ग्रो होतात, त्याच्यानंतर देवदरचे प्लांट्स. पण मोस्टली हा कोनिफेरस फॉरेस्ट जर बघितलं आपण लदाखच्या ठिकाणी हा येतो. मोस्टली हिमालयाच्या अगदी जवळ आहे लदाख, म्हणजे जम्मू काश्मीर पासून हा लद्दाख बराच दूर आहे. हा कोनिफरस फॉरेस्ट कंडिशन मध्ये येतो आणि त्याचबरोबर हिमालया आणि नेपाळ, भूतान, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मेघालया, ओडिसा, भारतामधले एवढे राज्य त्या ठिकाणी कोनिफरस फॉरेस्ट कोल्ड कंडिशन मध्ये येतात, जिथलं तापमान हे 5 डिग्री सेल्सिअस दरम्यान असतं. कोनिफरस फॉरेस्ट, कोनिफरस फॉरेस्ट इज अ कोल्ड कंडिशन, ज्या ठिकाणी शंकूच्या आकाराचे झाडं चं प्रोपोगेशन होतं, अशोका प्लांट्स, देवदार प्लांट्स आणि मोस्टली भारतामध्ये लद्दाख, हिमालया, नेपाळ, भूतान हे दुसऱ्या देशात, देशामध्ये सुद्धा नेपाळ, कारण की नेपाळ बाजूलाच आहे, ते नेपाळ हिमालयाच्या जवळ आहे बाजूने. त्याच्यानंतर सिक्कीम असेल, भूतान असेल, हा भूतान आणि नेपाळ दुसरे देश आहेत भारतामध्ये येत नाहीत, परंतु भारतामध्ये येणारे हिमालय आहे, अरुणाचल प्रदेश आहे, सिक्कीम आहे, मेघालय आहे, ओडिसा आहे, ह्यामध्ये 5 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आणि मोस्टली ह्या ठिकाणी प्लांटचा जो आकार आहे हा शंकूच्या आकाराचा असतो. देन आफ्टर दी अल्टार्टिका अँड अल्पाइन टुंड्रा, त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर -डिग्री सेल्सिअस 10 डिग्री सेल्सिअस तापमान, म्हणजे 5 ते 10 डिग्री सेल्सिअस मायनस टेम्परेचर जातं, तापमान एक जातं, फ्रीझिंग कंडिशन म्हणतो आपण त्याला. अर्टॅटिक अँड अल्पाइन टुंड्रा इज दी दॅट बायोम्स आर इज दी हॅव्हिंग दी फ्रीझिंग कंडिशन, म्हणजे जिथं म्हणजे अतिशय -डिग्री सेल्सिअस तापमान चालल्या जातं. अल्पाइन टुंड्रा फाउंड इन अ माउंटेन्स रिजन ऑफ ओव्हर दी वर्ल्ड, म्हणजे जिथं माउंटेन रिजन आहेत त्या माउंटेन रिजन मध्ये आपल्याला अंटार्क्टिका अँड अल्पाइन टुंड्रा अशा प्रकारचे प्रदेश आपल्याला बघायला मिळतो. हा एक प्रकारचा बायोम्स आहे जो की फ्रीझिंग कंडिशन जिथं आपल्याला बघायला मिळते. ही फ्रीझिंग कंडिशन जी असते त्या फ्रीझिंग कंडिशन मध्ये काय होत असतं, तर ह्या फ्रीझिंग कंडिशन मध्ये देर इज दी टेम्परेचर इज अ लो, म्हणजे -डिग्री सेल्सिअस मध्ये चालल्या जातं आणि म्हणून त्या ठिकाणी आपण बघू शकतो. नेक्स्ट पॉइंट आता बघा, आता हे बघा, हे तुम्हाला हे रिजन्स पडलेले आहेत मेजर बायोम्स ऑफ द वर्ल्ड, हे मी काल पण सांगितलं तुम्हाला, परंतु आज हे त्या ठिकाणी डिटेल मध्ये आपण बोलूया. हे पोलार्स आहेत, नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल, हे नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे. या नॉर्थ पोल मध्ये आणि साऊथ पोल मध्ये आपण जर बघितलं तर हा इक्वेटर लाईन्स आहे, मध्यभागी इक्वेटर लाईन्स आहे आणि इक्वेटर लाईनच्या वरती ट्रॉपिकल रिजन आपल्याला बघायला मिळेल, त्याच्यानंतर टेम्परेट रिजन बघायला मिळेल, त्याच्यानंतर ट्रॉपिकल रिजन खाली आणि त्याच्यानंतर टेम्परेट रिजन साऊथकडे जर आपण बघितलं तर अशा प्रकारचं ह्या ठिकाणी हे पूर्ण जगाचा नकाशा ह्या ठिकाणी आपल्याला बघितला की जिथं आपल्याला की कोणकोणत्या प्रकारचे बायोम्स आपल्याला बघायला मिळतील. तसं आपण 6 प्रकारचे बायोम्स आपण बघितले आहेत, तर आपण त्या 6 प्रकारच्या बायोम्स मध्ये जर बघितलं
तर हे बघा, टुंड्रा जिथे कसं असतं, पुन्हा एकदा बघूया आपण. आपण जर बघितलं तर ह्या टुंड्रा प्रदेश मध्ये, टुंड्रा म्हणतो आपण त्याला, दॅट इज नोन एज दी अर्टार्टिका अँड अल्पाइन. मोस्टली तिथे काय असतात, माउंटेन्स असतात. अल्पाइन टुंड्रा कंडिशन कुठं असतात बघा, ह्या बाजूने तुम्हाला माउंटेन दिसत आहेत, या ठिकाणी हे माउंटेन्स आहेत. जिथं हिमालयामध्ये कसे, हिमालयाच्या नंतर उंच उंच असे डोंगर आहेत, माउंट्स इन माउंटेन रिजन ऑफ ओव्हर दी वर्ल्ड, जिथं अल्पाइन टुंड्रा कंडिशन. इथं मात्र अशा प्रकारचं मायनस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मध्ये जातं. त्याच्यानंतर आपण जर बघितलं की ग्रास लँड, इथं बघा तुम्हाला पूर्णपणे हा लँड दिसायला लागला, हा ग्रास लँड दिसायला लागला. या ग्रास लँड मध्ये काय असतं की इथं साधारणपणे टेम्परेचर किती असतं, 25 डिग्री सेल्सिअस ते 30 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान असतं. आणि डेझर्ट मध्ये 30 डिग्री सेल्सिअसच्या पुढे ते 50 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान हे तापमान तिथं असतं, डेझर्ट कंडिशन मध्ये. हे बघा वाळवंटी प्रदेश म्हणतो आपण त्याला, डेझर्ट किंवा वॉर्म कंडिशन, कोल्ड ऍक्च्युअली हॉट क्लायमेट म्हणतो, व्हेरी लिटिल रेनफॉल. इथं रेनफॉल आपल्याला बघायला मिळणार नाही, कारण की त्या ठिकाणी डेझर्ट कंडिशन मध्ये तिथं पाऊस फार प्रमाणामध्ये कमी पडतो, कमी प्रमाणामध्ये पडतो, त्याला म्हणतात व्हेरी लिटिल रेनफॉल. पण राजस्थानमध्ये बघतो अशा प्रकारचं वाळवंट आपल्याला बघायला मिळतं, कर्नाटकामध्ये काही भाग आहे, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश मध्ये काही वाळवंटी भाग आहे, गुजरातमध्ये काही भाग आहे, हरियाणामध्ये आहे, पंजाबमध्ये आहे, आणि राजस्थानमध्ये जास्त प्रमाणामध्ये. आपण बघितलं भारतामध्ये एकूण 6 राज्य आहेत की जिथे डेझर्ट आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर ग्रास लँड जो असतो, हा ग्रास लँड मोर व्हेजिटेशन आपल्याला बघायला मिळतं. इथं टेम्परेचर हे जे असतं साधारणपणे 25 ते 30 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान असतं. त्याच्यानंतर रेन फॉरेस्ट जो असतो, हा रेन फॉरेस्ट कसा आहे, जिथं ताप पाऊस जास्त प्रमाणामध्ये पडतो, अशा प्रकारचे हे देर इज अ 6 बायोम्स आपल्याला बघायला मिळतील. आणि 6 बायोम्स आपण जर बघितले तर देन विल गोस टू दी हॅबिटॅट अँड नीचे. हे काय असतं ऍक्च्युली आपण जर बघितलं तर हे हॅबिटॅट अँड नीचे, हॅबिटॅट म्हणजे काय, दोन कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचे. यू अंडरस्टँड अबाउट द टू कन्सेप्ट ऑफ दी हॅबिटॅट. व्हॉट इज मीन बाय द हॅबिटॅट, आपण जिथं राहतो ना त्या जागेला हॅबिटॅट म्हणतात. हॅबिटॅट म्हणजे काय, की रहने की जगह, उसको हम हॅबिटॅट बोलते. जैसे मंकी, जसं आपण बघतो की मंकी कुठे राहतो, ट्रीज वर राहतात. देन स्नेक होल मध्ये राहतात. देन आपण कुठे राहतो, एखाद्या घरामध्ये राहतो, मग ते आपलं हॅबिटॅट झालं, दॅट इज अ हॅबिटॅट. हॅबिटॅट इज अ प्लेस ऑर द सेट ऑफ इन्व्हायरमेंटल कंडिशन अराउंड द ऑर्गॅनिझम टू विच इट मस्ट अडॅप्ट टू सर्वाइव अँड द प्रॉस्पर. प्रॉस्परचा अर्थ काय होतो, डेव्हलपमेंट. प्रॉस्पर म्हणजे काय, डेव्हलपमेंट, जिथं सर्वाइव्ह करणे आणि स्वतःला डेव्हलप करणे. हॅबिटॅट इज अ प्लेस, हॅबिटॅट म्हणजे काय असतं, इज अ प्लेस ऑर द सेट ऑफ द इन्व्हायरमेंट कंडिशन अँड अराउंड द ऑर्गॅनिझम टू विच इट मस्ट अडॅप्ट टू सर्वाइव्ह अँड द प्रॉस्परस. फिजिकल स्पेस अँड टू डेव्हलप अवर सेल्फ, स्वतःला डेव्हलप करणे, त्या ठिकाणी एका ठिकाणी राहणे जिथं एन्व्हायरमेंट आहे, ज्याच्या गरजा त्याच्या पूर्ण होऊ शकतात. ज्या ठिकाणी जसं आता आपण जर बघितलं की ॲक्वॅटिक हॅबिटॅट आहे, ॲक्वॅटिक हॅबिटॅट म्हणजे काय असतं, की पाण्यामध्ये त्यांचं हॅबिटॅट आहे, निवास आहे, आणि पाण्यामध्ये त्यांच्या बाकीच्या ज्या गरजा असतात, त्यांना अन्न मिळणे, त्यांना राहण्यासाठी शेल्टर्स मिळणे, आणि नंतर त्याला ते इन्व्हायरमेंट दॅट इज नोन ॲज द हॅबिटॅट, तसं तो हॅबिटॅट आहे, ॲक्वॅटिक हॅबिटॅट्स. हे ॲक्वॅटिक हॅबिटॅट मध्ये काय असतं, की देअर इज अ फ्लो ऑफ एनर्जी. जसं की आपण जर बघितलं लँड वर, त्या ठिकाणी प्रत्येक ह्याच्यामध्ये इकोसिस्टीम आहे, फूड वेब आहे, आपण बघितलेलं आहे. फूड वेब म्हणजे काय, की एक चेन, फूड चेन्स म्हणतो आपण त्याला. जसं की प्लांट्स आहेत, प्लांटचं काय काम आहे, प्लांट आर दी सिंथसाइज दी ओन फूड इन दी बाय द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस. इज आर द प्रायमरी प्रोड्यूसर, एनर्जी प्रायमरी प्रोड्यूसर आहे, म्हणजे एनर्जी तिथे प्रोड्यूस करतो. हॅबिटॅट इज अ प्लेस,
व्हॉट इज मीन बाय द हॅबिटॅट विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये. हॅबिटॅट इज अ प्लेस ऑर द सेट ऑफ द इन्व्हायरमेंटल कंडिशन. आपण इथे राहतो, इथं काय आपल्याला, आपण ऑर्गॅनिझम्स, ह्युमन ऑर्गॅनिझम्स, इट मे बी प्लांट्स, इट मे बी ॲनिमल्स, इट मे बी अ मंकी, इट मे बी अ बर्ड्स, और इट मे बी अ स्नेक. प्रत्येकाला काय असतं की ज्या बेसिक रिक्वायरमेंट आहे, आपण आहेत, आपण इथं लँडवर आहेत, आपल्या म्हणजे इथं जे अर्थ लँडवर आहेत, अर्थ प्लॅनेटवर आहेत. इथं अर्थ प्लॅनेटवर काय आहेत की देर इज अ प्रेझेन्स ऑफ द लिव्हिंग थिंग्स. आपण जर बघितलं चंद्रावर, मून प्लॅनेटवर तिथं सजीव सृष्टी आहे का? नाहीये. कारण की सजीव सृष्टीसाठी लागणारे महत्वाचे जे घटक असतात त्याला एन्व्हायरमेंटल कंडिशन म्हणतो, इज अ रिक्वायर्ड. आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे, आपण एरोबिक ऑर्गॅनिझम्स आहेत, आणि एरोबिक ऑर्गॅनिझम्स असल्यामुळं आपल्याला प्लांट असणं आवश्यक आहे. आणि प्लांटला सर्वायवल होण्यासाठी काय लागतं? पाणी लागतं, ऑक्सिजन लागतो, न्यूट्रिएंट्स लागतात, कार्बोहायड्रेट्स लागतो, आणि तेव्हा तो त्या ठिकाणी स्वतःचा अन्न स्वतः तयार करतो. सो हॅबिटॅट इज अ प्लेस ऑफ ऑर द सेट ऑफ द इन्व्हायरमेंटल कंडिशन. एक प्रकारचं काय, घर म्हणलं की घराचा कन्सेप्ट कसा असतो? घर म्हणलं की घर, घरामध्ये सगळ्याच रिक्वायरमेंट असतात. किचन रूम असतं, किचन म्हणजे आपल्याला जिथं ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या ठिकाणी अ सेट ऑफ इन्व्हायरमेंटल कंडिशन. ऑक्सिजन घ्यायला आपल्याला अमेरिकेला जावं लागतं का? नाही, आपल्याला आपल्या बाजूलाच आपल्याला काय असतं की देट इज अ सेट ऑफ द इन्व्हायरमेंटल कंडिशन अराउंड द ऑर्गॅनिझम, त्याच्या सभोवती जे पर्यावरण आहे, आणि त्या पर्यावरणामध्ये तो सर्वाइव्ह होत असतो, तो अडॅप्ट करतो स्वतःला आणि प्रॉस्पर आणि स्वतःची डेव्हलपमेंट करतो, विकास करतो. जसं आपण प्लांट असेल, ॲनिमल असेल, तो छोटाचा मोठा होतो, आपण छोटाचे मोठे झालो आपल्या इन्व्हायरमेंटमध्ये. देन नीचे नीच इज अ नीच, आता हे काय डेफिनेशन आहे नीच? आता आपण हा बघितला, नीच ही हा एक कॉन्सेप्ट वेगळा आहे आणि हॅबिटॅट कॉन्सेप्ट वेगळा आहे. नीच म्हणजे काय की त्या ठिकाणी इज अ यूज टू डिनोट द फंक्शनल रोल प्लेड बाय अन ऑर्गॅनिझम. काय असतं की प्लेड बाय ऑर्गॅनिझम, ऑर्गॅनिझम कडनं प्लेड होत असेल. नाउ हियर द अ डिनोट द अ फंक्शनल रोल, म्हणजे त्या ऑर्गॅनिझमचा एन्व्हायरमेंट मध्ये काय रोल आहे. द फंक्शनल रोल प्लेड बाय अन ऑर्गॅनिझम इज नोन एज द, त्याला काय म्हणायचं, दॅट इज नोन एज द अ नीच. सो द नीच आर द फंक्शनल रोल प्लेड बाय अन ऑर्गॅनिझम इन इट एन्व्हायरमेंट. नीच इज यूज टू डिनोट द फंक्शनल रोल. म्हणजे आता रोल काय असतं, प्रत्येक ऑर्गॅनिझमचा रोल आहे, प्लांटचा काय रोल आहे, व्हॉट इज द रोल ऑफ द प्लांट. प्लांट आर इज अ प्रायमरी प्रोड्युसर. ग्रास असेल तर ग्रासला काय करतात, रॅबिट्स खातात, प्रायमरी कंझ्युमर्स आहेत. रॅबिटला स्नेक खातात किंवा त्याच्यावरचा ऑर्गॅनिझम खातो, दॅट इज नोन एज द सेकंडरी कंझ्युमर. म्हणजे ह्या ठिकाणी जी फूड वेब आहे, फ्लो ऑफ एनर्जी, एनर्जी जी फ्लो होत असते, त्या एनर्जी फ्लो मध्ये देअर इज द फ्लो ऑफ एनर्जी फ्रॉम प्रोड्युसर टू द कंझ्युमर्स, प्रायमरी कंझ्युमर, टर्शरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर्स. आणि त्या ठिकाणी प्रत्येक ऑर्गॅनिझमचा इन्व्हायरमेंट मध्ये काय रोल आहे, फंक्शनल रोल प्लेड बाय अन ऑर्गॅनिझम इन इट्स इन्व्हायरमेंट. आपल्या इन्व्हायरमेंट मध्ये काय रोल आहे, आमचा आपला काय रोल आहे. रेन, जसं की बायोटिक फॅक्टर बद्दल आपण बोलायला लागलो, ऑर्गॅनिझम बद्दल बोलायला लागलो, अबायोटिक फॅक्टरच ते लिव्हिंग थिंग्स मध्ये येत नाही. नीच इज द अ प्लेड द फंक्शनल रोल ऑफ अन ऑर्गॅनिझम इन इट्स इन्व्हायरमेंट. त्यांच्या इन्व्हायरमेंट मध्ये त्याचा रोल काय. 1917 मध्ये ग्रीनेल, जे ग्रीनेल उच्चार दी इंट्रोड्यूस द कॉन्सेप्ट ऑफ निश,
निशचा कॉन्सेप्ट त्यांनी इंट्रोड्यूस केला. निश इन्क्लूड्स द व्हेरियस अस्पेक्ट ऑफ द लाईफ ऑफ एन ऑर्गॅनिझम लाईक द डाईट अँड शेल्टर. म्हणजे ऍक्च्युली आपण बघितलं तर निश इन्क्लुडिंग द व्हेरियस अस्पेक्ट ऑफ द लाईफ ऑफ एन ऑर्गॅनिझम लाईक अ डाईट शेल्टर्स, म्हणजे अन्न असेल, आपण म्हणतो की अन्न वस्त्र निवारा, प्रत्येकाचा रोल आहे इन्व्हायरमेंट मध्ये. काय प्रत्येकाचा रोल आहे की प्रत्येकाचा रोल काय असेल की तो त्याचा निश झाला. म्हणजे ऍक्च्युअली प्लांट असेल, प्लांट आर दी प्रोड्यूसिंग दी ऑक्सिजन अँड रिलीज द ऑक्सिजन फॉर द एरोबिक ऑर्गॅनिझम्स. आणि हे त्या ठिकाणी त्या ऑर्गॅनिझमचा तो पर्टिक्युलर रोल आहे. प्लांट असेल, त्याच्यानंतर ॲनिमल असतील. आता जसं आपण बघितला की गाय आहे, गाईचं काय काम आहे? काही दूध देते. इन्व्हायरमेंट मध्ये त्याचा काय रोल आहे? निश इज अ ऑर्गॅनिझम्स प्लेड द रोल, फंक्शनल रोल प्लेड बाय ऑर्गॅनिझम इन इट्स इन्व्हायरमेंट इज नोन एज द निश. आता त्या ठिकाणी डाईट असेल, शेल्टर असेल. आता जसं वेगवेगळे पक्षी असतील, त्याचा काय रोल आहे इन्व्हायरमेंट मध्ये? इकोसिस्टीमला तो काय करतो? इकोसिस्टीम्स आहेत वेगवेगळ्या प्रकारची, त्या वेगवेगळ्या इकोसिस्टीम ह्या एकमेकावर डिपेंड करतात. ग्रास वर रॅबिट डिपेंड करतो, रॅबिट वर दुसरा ऑर्गॅनिझम डिपेंड करतो, स्नेक वर दुसरा ऑर्गॅनिझम डिपेंड करतो. म्हणजे दॅट इज अ फूड वेब, ऑर दॅट इज अ फूड चेन्स, अँड दॅट इज अ फ्लो ऑफ एनर्जी. म्हणजे एकाचं काम दुसऱ्यावर डिपेंड असतं, आणि ते काम जो ऑर्गॅनिझम परफॉर्म करतो किंवा त्या ठिकाणी प्लेट करतो त्या ठिकाणच्या रोलला निश्चित. अशा पद्धतीनं हे दॅट इज नोन ॲज दी हॅबिटॅट डिफाइन्स दी अ फिजिकल स्पेस ऑफ अन ऑर्गॅनिझम विथ अदर लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स. हॅबिटॅट डिफाइन दी फिजिकल स्पेस ऑफ अन ऑर्गॅनिझम. म्हणजे ऑर्गॅनिझम हॅबिटॅट काय आहे? फिजिकल प्लेस आहे, एक लिव्हिंग थिंग्स नाही आहे. हॅबिटॅट म्हणजे कसं असतं की हे निवासाची जागा, रहण्याची जगा, उसको हम क्या करते हैं फिजिकल स्पेस बोलते हैं. फिजिकल स्पेस ऑफ एन ऑर्गेनिज्म विथ अदर लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स. अदर लिव्हिंग मध्ये तो राहू शकतो, त्याचा निवास असू शकतो, किंवा नॉन लिव्हिंग मध्ये त्याचा निवास असू शकतो. जसं आपण बघितलं, पण जर बघितलं तर काही मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात हे ऑर्गॅनिझम्स आहे जे की काय असतात की प्लांटच्या बॉडीमध्ये असतात. काही जसं आपल्या बॉडीमध्ये आपण जर बघितलं, 11वीला तुम्ही शिकला, किंवा ॲनिमलच्या बॉडीमध्ये रुमिनेंट ॲनिमल जे असतात, रबंध करणारे जे ॲनिमल असतात, त्यांच्या गट मध्ये इंटेस्टाईन मध्ये मिथेनोजेनिक बॅक्टेरिया असतात. मग मिथेनोजेनिक बॅक्टेरियाचं घर कोणतं आहे? इंटेस्टाईन ऑफ दी रुमिनेंट ॲनिमल्स. रुमिनेंट ॲनिमलच्या इंटेस्टाईन मध्ये देअर इज अ हॅबिटेट ऑफ दॅट मिथेनोजेनिक बॅक्टेरिया. म्हणजे मिथेनोजेनिक बॅक्टेरिया रबंध करणाऱ्या प्राण्यांच्या इंटेस्टाईन मध्ये का प्रेझेंट असतात? देअर इज अ रिजन बिहाइंड इट. ज्या वेळेस रुमिनेंट ॲनिमल्स म्हणजे रबंध करणारे खातात खातात दिवसभर आणि एका ठिकाणी बसलं की मग पोटामध्ये गेलेलं, इंटेस्टाईन मध्ये गेलेलं पूर्ण भाग ते तोंडात आणतात, त्याला परत चावतात चावतात चावतात, परत पाठवतात. ह्याचा अर्थ असा होतो की जे रुमिनेंट ॲनिमल्स आहेत, रबंध करणारे ॲनिमल्स, ते मोस्टली ग्रास खातात. घोडा असतो, गाय असेल, बफिलो असतील, बैल असेल, हे काय करतात? ते ग्रास इटिंग करतात आणि त्याला चावतात, जसं की प्लांट रेसिड्यूज असतील. आणि त्याच्यानंतर त्याला त्याच्यामध्ये काय असेल, प्लांटमध्ये त्यांच्यामध्ये सेल वॉल असतो. आणि तो सेल वॉल आहे, आपण शिकलो होतो की प्लांट मध्ये सेल वॉल असतो. सेल मध्ये त्याच्यामध्ये पेशीचं आवरण असतं, पण ॲनिमलच्या पेशीला आवरण नसतं.
तर पेशीचं जे आवरण असतं ग्रासच्या, ग्रासमध्ये जे पेशी असतील, लिव्हिंग सेल असतील, त्या लिव्हिंग सेलमध्ये देअर इज अ प्रेझेन्स ऑफ दी सेल वॉल, आणि सेल वॉल हे पर्टिक्युलरली सेल्युलोजिक मटेरियल पासून बनलेलं असतं. सेल्युलोजिक मटेरियल म्हणजे काय, की हजारो सुक्रोज मॉलिक्यूल किंवा हजारो ग्लुकोज मॉलिक्यूल एकत्र येऊन त्या ठिकाणी काय तयार होतं, पेक्टिन, दॅट इज अ फॉर्मेशन ऑफ दी सेल्युलोज तयार होतं, तिथे एक थर जमा होतो. आणि हा सेल्युलोजिक वॉल जो असतो ह्याला ब्रेक डाऊन करावा लागतं, त्याच्याशिवाय त्यांचं डायजेशन होत नाही. रुमिनंट ॲनिमलच्या इंटेस्टाईन मध्ये त्या फूड मटेरियलचं डायजेशन होण्यासाठी, फूड मटेरियल काय आहेत, ग्रास आहेत किंवा प्लांट रेसिड्यूज आहेत, प्लांट आहेत, त्यांच्या सेल आहेत, त्याच्या सेलला ब्रेक करायचं म्हणजे काय असतं, की सेल वॉलला ब्रेक करावं लागतं. आणि सेल वॉल हा सेल्युलोजिक असतो, आणि सेल्युलोजिक सेल वॉलला ब्रेक करण्यासाठी देअर इज अ एसेन्शियल दी मिथेनोजेनिक बॅक्टेरिया. हे मिथेनोजेनिक बॅक्टेरिया तिथे काय करतात, त्याला सेल वॉलला ब्रेक करतात. मग ह्याचा रोल काय आहे, जे मिथेनोजेनिक बॅक्टेरिया रुमिनंट ॲनिमलमध्ये आहे त्यांचं काम आहे की दॅट विल बी ब्रेक दी सेल्युलोजिक वॉल ऑफ दॅट ग्रास. हे त्याचं हॅबिटॅट झालं. जसं स्मॉल इंटेस्टाईन, आपण इंटेस्टाईन मध्ये जर बघितलं की वॉर्म असतात, कारण की बॉडी मध्ये वॉर्म, लहान मुलांच्या बॉडी मध्ये, कारण की लहान मुलं काय करतात, माती खेळतात, मग खेळताना माती खेळतात, आणि माती त्यांच्या पोटात जर गेली त्याच्यासोबत काही वॉर्मचे एग चालले जातात, वॉर्मचे एग, एग आतमध्ये गेले की त्या इंटेस्टाईन मध्ये त्याच्यापासून एक हॅचिंग होतं, तिथे वॉर्म्स तयार व्हायला लागतात. ते हे वॉर्म जे असतात, हे वॉर्म्स जेव्हा तयार होतील तेव्हा हे त्यांच्यामध्ये त्यांचे हॅबिटॅट्स आहे इंटेस्टाईन. आणि ह्या ठिकाणी आपण तेच बघायला लागलो की हॅबिटॅट ही एक फिजिकल स्पेस आहे ऑफ अन ऑर्गॅनिझम अँड अदर लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स. ते लिव्हिंग पण असू शकतात आणि नॉन लिव्हिंग फॅक्टर पण असू शकतात. म्हणजे हॅबिटॅट त्याचं काय असेल, जसं पाण्यामध्ये राहतात राहणारे जे ॲनिमल्स आहेत, फिश आहे, त्यांचं हॅबिटॅट काय, वॉटर आहे, ॲक्वॅटिक हॅबिटॅट म्हणतो आपण त्याला. आणि जे लँडवर राहतात त्याला टेरिस्टियल हॅबिटॅट्स म्हणतो आपण, टेरिस्टियल हॅबिटॅट्स जे पक्षी आहेत, जसं फ्लाइंग हॅबिटॅट्स, उडणारे जे पक्षी असतात ते कोणते असतात, की फ्लाइंग हॅबिटॅट्स मध्ये जातात, ते आकाशामध्ये उडतात, आणि त्यांचे हॅबिटॅट्स मोस्ट ऑफ दॅट स्पेंड देअर टाइम इन वॉटर प्लेसेस. वॉट अ स्पेस, वॉट आर फिजिकल स्पेस ऑफ अन इन्व्हायरमेंट. इट मे बी नॉन लिव्हिंग फॅक्टर्स ऑल्सो अँड लिव्हिंग फॅक्टर्स, अँड नीच डिस्क्राइब द हाउ दॅट ऑर्गॅनिझम इज लिंक विथ इट्स फिजिकल अँड बायोलॉजिकल इन्व्हायरमेंट. तो ऑर्गॅनिझम हा फिजिकल आणि बायोलॉजिकल इन्व्हायरमेंट सोबत कशा पद्धतीने लिंक झालेला आहे, ओके, नीच आर डिस्क्राइब हाउ द ऑर्गॅनिझम इज लिंक विथ इट्स फिजिकल अँड बायोलॉजिकल इन्व्हायरमेंट. जर तो जर बायोलॉजिकल इन्व्हायरमेंट मध्ये जर राहत असेल, आणि तो त्याचं फिजिकल आणि बायोलॉजिकल इन्व्हायरमेंट मध्ये कशा पद्धतीनं तो लिंक होत असेल, जसं आपण पाण्यामध्ये राहणार असेल तर फिजिकल इन्व्हायरमेंट आहे त्याचं, तो बायोलॉजिकल इन्व्हायरमेंट मध्ये कशा पद्धतीनं टच होईल. जिथं प्लांट्स आहे त्याला ऑक्सिजन लागेल, ऑक्सिजनची गरज लागेल ना प्लांट मध्ये. हा अल्गी हा प्रायमरी एनर्जी प्रोड्युसर अँड द प्रायमरी ऑक्सिजन प्रोड्युसर्स, कारण की पाण्यामध्ये बायोलॉजिकल इन्व्हायरमेंट प्रेझेंट आहे, आणि हे बायोलॉजिकल इन्व्हायरमेंट जे असतं की त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स ह्या ठिकाणी आलेले आहेत. देर आर सम टाइम इज रिमेन, आय विल तर आपण ह्या ठिकाणी बघूया इन कोलोकियल लँग्वेज. हॅबिटॅट इज अ पोस्टल ऍड्रेसेस वाइल द नीच इज अ प्रोफेशन ऑफ एन ऑर्गन.